कोल्हापूर जिल्ह्यातल्या आयटीआयचे शिल्पसंचालक विवेक चंदालिया गेली 25 वर्ष पेंटिंग आणि स्प्रे पेंटिंगमधून रोजगारक्षम प्रशिक्षण देत आहेत. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे रोजगारक्षम प्रशिक्षण शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाचा सन्मान आहे. तंत्र आणि तंत्रज्ञान हे नव्या युगाच्या विकासात महत्त्वाचं योगदान देत आहेत. या दृष्टीनं आयटीआय शिक्षण संस्था मुलाचं योगदान देत आहेत. त्यातही प्रासंगिक भविष्यवेधी उपक्रम राबवणारे शिक्षक प्रशासक हा या व्यवस्थेचा कणा. त्यांचं काम विद्यार्थ्यांना घडवणारं, देशाला पुढं नेणारं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आयटीआयचे शिल्पसंचालक विवेक चंदालिया असंच महत्त्वाचं व्यक्तिमत्व. भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. रिमेनिंग इंजिनिअरिंग ट्रेड कॅटेगरी म्हणजेच भारतातील 40 ते 45 व्यवसायातील अनेक संचालकांमधून विवेक चंदालिया यांना 2024 सालचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे. श्री विवेक चंदालिया, गव्हर्नमेंट आयटीआय कोल्हापूर, महाराष्ट्र. विवेक चंदालिया यांनी 25 वर्षांच्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून पेंटिंग आणि स्प्रे पेंटिंगमधून 500 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना रोजगारक्षम प्रशिक्षण दिलं आहे. शासनाच्या विविध योजना यशस्वीरित्या राबवणं, रांगोळी आणि चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं, पेंटर जनरल ट्रेड आणि संस्थेच्या नावलौकिकामध्ये योगदान देणं, पेंटर जनरल ट्रेड अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणार्थींसाठी संबंधित विषयांची मराठी भाषेत पुस्तकं प्रकाशित करणं यासह अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. मी 1999 पासून कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागात सामील झालो. हा माझा विभाग देशाच्या विकासासाठी मनुष्यबळ तयार करण्याचं कार्य करत आहे आणि त्याचा मी भाग आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. मी पेंटर जनरल या व्यवसायातून अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. माझे विद्यार्थी आज शासकीय, निमशासकीय व खाजगी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत, त्यामध्ये मुलीसुद्धा आहेत. मला मुलं घडवायला खूप आनंद मिळतो. त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल सहकारी शिक्षकांनीही आदर व्यक्त केला आहे. सरांनी कौशल्याने विकास अंतर्गत कितीतरी मुलं आणि मुली यांना पेंटर जनरल ट्रेडचं ज्ञान देऊन प्रशिक्षित केले आहे. आज सरांचे वेगवेगळे विद्यार्थी विविध आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत. मुली स्वतःच्या पायावर उभे आहेत. सरांच्या या कार्याला आमचा सलाम. नवे उपक्रम आणि शिक्षणाच्या नव्या मार्गांचा अवलंब यामुळे विद्यार्थी देखील खूप काही शिकायला मिळत असल्याची कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांनी आतापर्यंत चांगले विद्यार्थी घडवले आहेत आणि मी पण आता त्यांच्या हाताखाली शिकत आहे आणि त्यांना राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांचा मला खूप अभिमान आहे. आम्हाला आमच्या सरांवरती खूप अभिमान आहे व आम्हाला सर आमचे खूप रंगाविषयी माहिती सांगतात व आम्हाला रंगामधले बारीक सर्व गोष्टी काही सांगतात. आम्हाला रंगांविषयी खूप काही सांगितलेलं आहे आणि आम्ही चित्रामध्ये आता एक्सपर्ट झालेलो आहोत आणि आम्हाला आमचे सर खूप सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टींमध्ये. आमचे सर आम्हाला खूप सहकार्य करतात, बारीक बारीक गोष्टींचे ज्ञान देतात व आमच्या सरांचे विद्यार्थी खूप मोठमोठ्या क्षेत्रावर काम करत आहेत आज आणि आम्हाला पण ते वरपर्यंत पोहोचवतील असे आम्ही प्रयत्न करू. सध्या त्यांची NGO विवेक फाउंडेशन कोल्हापूरच्या माध्यमातून कौशल्य ज्योत योजनांतर्गत आयटीआयमधील सहकाऱ्यांच्या मदतीनं इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या मुलामुलींना आयटीआयमधील व्यवसायाचं मार्गदर्शन, प्रचार आणि प्रसार करत आहेत. याआधी विवेक चंदालिया यांना शैक्षणिक आणि सामाजिक उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्र शासनाचा 2012-13 सालचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे. यासोबत त्यांना वेळोवेळी त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उल्लेखनीय कार्यासाठी अनेक सामाजिक संस्थांकडून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी रोजगारक्षम अभ्यासक्रमात मोलाचं योगदान देत नव्या पिढीसाठी दिशा दिली आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी, कोल्हापूर.